नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शुभदा विद्यालय ऑनलाईन क्लासमध्ये आपले शिंदे मॅडम आपलं मनापासून स्वागत करत आहे आज आपण इयत्ता दहावीच्या वर्गाचा विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग दोन या विषयाचा तास घेणार आहोत कारण की उद्या आपला बोर्ड एक्झामचा पेपर आहे आणि त्यासाठी आपल्याला आजच्या या तासाला मराठी मिडियमची विद्यार्थी सेमीचे विद्यार्थी आणि इंग्लिश मिडीयमचे विद्यार्थी yeah. या सर्वांची आपल्याला आजच्या तासिकेला केला रिव्हिजन करायचे आहे हाय वेलकम yeah. स्टुडंट्स yeah. खूप खूप स्वागत आहे तुमचं व्हेरी गुड पूनम विजय ओम वेलकम गुड इव्हिनिंग शंकर हर्षद वेलकम हाय जय श्रावणी अश्विनी वैष्णवी स्वागत आहे मुलींनो तुमचं सगळ्यांचं जय ओम देवती पिंटू प्र पवन गुड इव्हिनिंग ऑल स्टुडंट्स कसे पेपरी, पेपरी आज सगळे मजेत चला चलाच आपल्याला उद्याच्या पेपरची छान अशी तयारी करायची आहे विज्ञान फास भाग एक आपल्याला छान गेला आता आजचा पेपरही उद्याचा पेपरही आपल्याला छान जायला पाहिजे त्यासाठी आपण थोडीशी रिव्हिजन घेऊ कशा पद्धतीने सर्व प्रश्न येतील हे आपण थोडंसं जाणून घेऊ आपल्याला बऱ्याचशा गोष्टी आता माहितीच झालेल्या आहेत पण तरीसुद्धा थोडीशी लास्ट रिव्हिजन आपले आज होणार आहे आणि त्यानंतर आपण उद्याच्या पेपरसाठी जाणार आहोत सेमीच्या विद्यार्थ्यांसाठी मी आज छान अशा नोट्स पण आणलेल्या आहेत इम्पॉर्टंट आय एम पी क्वेश्चन तुम्ही त्याला म्हणाल तरी पण चालेल त्याही मी दाखवणार आहे सर्वप्रथम मी ही मराठी मीडियमच्या मुलांसाठी पहिली क्वेश्चन पेपर दाखवून देते ती तुमच्यासाठी पण उपयोगी असेल त्याच पद्धतीचं पॅटर्न तुमचं असेल फक्त ते इंग्लिशमधून असेल आणि त्यानंतर मी सेमीचं घेणार आहे मग बराच वेळ फक्त थोडा वेळ आपण मराठी मीडियमच्या मुलांचा तास घेऊन घेऊ ओके बघा या ठिकाणी आपली उद्याची प्रश्नपत्रिका ही चाळीस गुणांची असेल आणि त्यासाठी आपल्याला सव्वा दोन तासांचा वेळ मिळेल एक पंचेचाळीसपर्यंत पर्यंत साडे दहा पासून तर एक पंचेचाळीसपर्यंत पर्यंत आपल्याला वेळ हा मिळणार आहे पेपर लिहिण्यासाठी जवळपास विज्ञान भाग एकसारखाच आपला विज्ञान भाग दोन पण असेल फक्त वेगळे प्रश्न असतील पॅटर्न सेम आहे तशाच टाईपचे सर्व प्रश्न येतील आणि कालच्या पेपरपेक्षा उद्याच्या पेपरमध्ये आपल्याला जास्त मार्क्स मिळवायचे कारण की हा पेपर थोडा सोपा राहणार आहे आपला सेकंड त्यासाठी विचारले जाणारे प्रश्न बघा हा पहिला प्रश्न पाच गुणांसाठी पाच गाळलेल्या जागा आपल्याला या ठिकाणी दिल्या जातील आणि त्यासाठी चार पर्याय असतील कोणतेही अचूक असा पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचा असेल बघा ते पर्याय फक्त आपल्याला वर्णाक्षर लिहायचं आहे काल बऱ्याच मुलांनी गोंधळ केला तर उद्या तसं करू नका फक्त वर्णाक्षर आपल्याला लिहायचे हो आहेत हो आय एम पी नोट्स आहेत माझ्याकडे मी त्या दाखवणार आहे तुम्हाला आपण त्याचे स्क्रीनशॉट घ्या आणि वाचून ठेवा सर्व प्रश्नांवर आधारित आहेत त्या एक एक चॅप्टर वाईज आपल्याला हव्या ते तेवढ्या घ्या त्यानंतर ब भाग बघा खालील उपप्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत पाच गुणांसाठी पाच वेगवेगळ्या वेग टाईपचे प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत बघा असेच प्रश्न आपल्याला उद्या सुद्धा येतील एक जोड्या लावासाठी असेल एक चुकी बरोबरसाठी एकाचं नाव लिहा सहसंबंध ओळखा आणि विसंगत पद ओळखा या टाईपचे सर्व प्रश्न आपल्याला तयार करायचे आहेत त्यानंतर ब भाग आहे आपला शास्त्रीय कारणे लिहा कोणतेही दोन तीन दिले जातील आणि कोणतेही दोन आपल्याला लिहायचे राहतील चार गुणांसाठी त्यानंतर प्रश्न दुसरा असेल सहा गुणांचा आणि तीन प्रश्न आपल्याला वेळ विचारले जातील पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला कृती सोडवायला दिली जाईल चार नावं लिहायची राहतील फक्त यासारखी एखादी आकृती राहील आपल्या पाठ्यपुस्तकातल्या ह्या आकृत्या नीट पाहून ठेवा त्यानंतर दुसरा असेल अशी एखादी आकृती दिली जाईल आणि तिच्याबद्दल काहीतरी आपल्याला विचारलं जाईल नावं लिहायला सांगितले जातील किंवा आकृतीचं नाव कशाची आकृती आहे तिचा संघ ओळखायचा आहे किंवा तिची वैशिष्ट्ये दाखवायची आहेत काहीतरी विचारलं जाईल जे विचारलं जाईल ते आपल्याला या ठिकाणी लिहायचं असेल तिसऱ्या प्रश्नामध्ये असाच एखादा प्रश्न असेल दोन गुणांसाठी त्याचं उत्तर आपण लिहायचं आहे त्यानंतर चौथा प्रश्न पुढे दिलेली चिन्हे काय दर्शवतात असं एखादी आकृती दिली जाईल आणि त्यांची नावं आपल्याला लिहायला सांगितलं जाईल पाचवा प्रश्न असेल उदाहरण लिहा म्हणून दोन गोष्टी विचारल्या जातील आणि त्या दोघांची उदाहरणं आपल्याला लिहायची राहतील त्यानंतर प्रश्न तिसरा हा उपप्रश्न सोडवण्यासाठी असेल पंधरा मार्कांसाठी आणि त्यात आपल्याला पाच प्रश्न सोडवायचे असतील बघा यातलेच काही प्रश्न आपल्याला येऊ शकतात आपले चालू सिलेबसवर आधारित ही क्वेश्चन पेपर आहे आणि आय एम पीच आहे चालू वर्षासाठी ही आय एम पी आहे म्हणून मी आपल्याला दाखवते त्यानंतर पुढची आकृती बघा आकृतीचं आपल्याला निरीक्षण करायचं आहे अशीच एखादी आकृती आपल्याला उद्या येईल आणि त्यावर आधारित तीन प्रश्न विचारले जातील अ ब क ए बी सी असे आणि त्या तिन्ही प्रश्नांचे आपल्याला आकृतीचं निरीक्षण करून उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा तक्ता पूर्ण असा एखादा तक्ता आपल्याला येईल आणि त्यावर आधारित आपल्याला उत्तरं लिहायची आहेत हां कुंजन दिसत नसेल तर आपल्या मोबाईलची क्लॅरिटी वाढव बेटा थ्री डॉटवर क्लिक कर आणि क्लॅरिटी वाढवून घे मी तर हाय क्वालिटी त्या ठिकाणी व्हिडिओ बनवते दिसायला पाहिजे सगळ्यांना व्यवस्थित बघा त्याच्यानंतरची पुढचे प्रश्न हो सेमीची पण घेते मी पाच मिनिटात संपला आता हा चौथाच प्रश्न आहे आपला त्यानंतर सेमीचेच घेते आठ प्रश्न दिले जातील आणि त्यापैकी आपल्याला पाच प्रश्न सोडवायचे राहतील शेवटचा प्रश्न असा एखाद्या आकृतीवर असेल आपल्या पुस्तकामध्ये अशा आकृत्या दिल्या आहेत बघा आणि त्यावर आधारित असे प्रश्न आपल्याला विचारले जातील प्रश्न करून ठेवा आकृतीचं निरीक्षण करून आपल्याला प्रश्न विचारता येईल कोणतेही पाच प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी सोडवायचे राहतील थोडी उत्तरं मोठी मोठी लिहिण्याचा प्रयत्न करा म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स मिळतील आणि अक्षराकडे पण लक्ष द्या छान अक्षर असलं व्यवस्थित मुद्देसूद लिहिलेलं असलं स्टेप बाय स्टेप तर आपल्याला जास्तीत जास्त हे मिळतात त्यानंतर ते प्रश्न चौथ्यामध्ये आपल्याला एक उतारा दिला आहे बघा आणि तो वाचून दिलेल्या पाच प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायची आहेत असा जर प्रश्न आला तर खूप छान असतो इथंच त्यांची उत्तरं असतात फक्त शोधायची आणि पूर्ण वाक्यामध्ये लिहायची आहेत आणि पैकीच्या पैकी मार्क्स तुम्हाला या प्रश्नाला मिळू शकतात म्हणजे ऑब्जेक्टिव्ह सारखाच हवा ही प्रश्न आपला होऊन जातो त्यानंतर दुसरा प्रश्न या ठिकाणी दिला आहे बघा काही चिन्ह या ठिकाणी दिलेले आहेत आणि ते आपल्याला काय सांगतायत त्याआधारे आपली भूमिका काय आहे ती आपल्याला स्पष्ट करायची आहे या पद्धतीने आपण मराठी मीडियमच्या मुलांसाठी एक क्वेश्चन पेपरचा नमुना या ठिकाणी पाहिलेला आहे आता आपण सेमी आणि जे काही इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी एक आय एम पी क्वेश्चन पेपर पाहू आणि त्याचे आन्सरसुद्धा या ठिकाणी दिलेली आहेत ती, ती व्यवस्थित बघा बघा या ठिकाणी क्वेश्चन वन हे दोन क्वेश्चन पेपर आपण पाहू आणि त्यानंतर मला आय एम पी नोट्स पण देणार आहे बघा आपला पहिला प्रश्न असेल पाच गाळलेल्या जागा आपल्याला दिल्या जातील आणि त्याचे चार चार पर्याय असतील अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे कालच्या पेपरसारखा का गोंधळ करू नका परफेक्ट असा पर्याय लिहा आपण ज्या प्रश्नाचं उत्तर लिहिणार ते आपल्याला कुठूनही येऊ द्या ते बरोबर आहे की नाही याची खात्री करा आणि मग लिहा काहीही लिहूत बसू नका आपण वर्षभर जो काही अभ्यास केला आहे क्लास केलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला जे काही शिकवलं गेलं आहे त्यावर आधारितच उत्तरं लिहा कारण की उद्याचे आपल्यासाठी ते दोन तास अतिशय इम्पॉर्टंट आहेत बघा या पहिल्या पाचही गाळलेल्या जागांची उत्तरं या ठिकाणी दिलेली आहेत बघा मी आपल्याला दोन्ही पेज एकाच वेळेस दाखवते जे आपल्याला जाईल आपल्याला हवं असेल तर स्क्रीनशॉट घ्यायचा एक मॉडेल आन्सर पेपर आहे हा वन मिनिट ओके दिसतंय व्यवस्थित यस नो सांगा मला

क्वेश्चन वन बी भाग पाच प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत पहिला दुसरा तिसरा चौथा आणि पाचवा आणि या पाचही प्रश्नांची या ठिकाणी उत्तर बघा हे उत्तर पण यातलेच काही प्रश्न आपल्याला उद्याच्या पेपरसाठी येतील ओके पाच गुणांचा हा प्रश्न असेल आपला पहिला प्रश्न ए भाग पाच मार्कासाठी गाडलेल्या जागा आणि बी भागामध्ये पाच वेगवेगळ्या टाईपचे एका वाक्यात सारखे प्रश्न असतील ऑब्जेक्टिव्ह सर्व प्रश्नांची उत्तर आपण व्यवस्थित लिहायचे ऑरला एकही प्रश्न नाही आहे सर्व सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि क्रमाने सोडवा सगळे एखादा प्रश्न नाही आला तर त्या जागा सोडायचे मध्ये रेषा ओढा पेन्सिलीने छानपैकी शेवटच्या दहा मिनिटामध्ये त्यानंतर पुढचा प्रश्न बघा सायंटिफिक रिझन हे तीन प्रश्न आपल्याला दिलेले आहेत आणि त्या ठिकाणी त्यांचं रिझन आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे प्रत्येक प्रश्नाचं आणि ह्या बाजूला क्वेश्चन टू बी भाग आहे सहा मार्कासाठी सहा मार्कासाठी सायंटिफिक रिझन चार पॉईंट आपल्याला लिहायचे आहेत आणि त्याला आपल्याला दोन मार्क्स मिळणार आहेत सायंटिफिक रिझनला बी भागामध्ये आपल्याला आकृती दिली जाईल बघा या सर्व प्रश्नांची उत्तरं पण पहा आणि प्रश्न पण पहा आपल्याला हवं असेल तर स्क्रीनशॉट घ्या आय एम पी समजून हे सर्व प्रश्न वाचून ठेवा अशोक न्यू स्टुडंट्स वेलकम बेटा स्वागत आहे चॅनल सबस्क्राईब कर आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ठेव आणि आपल्या मित्रां लिंक शेअर कर म्हणजे ते पण आपल्या क्लॉसमध्ये जॉईंट होतील बघा असा एक तक्ता आपल्याला येतो कालच्या पेपरमध्ये पण आला होता आपल्याला फक्त त्यांची नावं लिहायची असतात फरक स्पष्ट करायसाठी एक प्रश्न येईल आपल्याला बघाय तक्त्यातल्या वर्ड्सचे आन्सर अशा पद्धतीने आपण तो शब्द लिहायचा आहे आणि अंडरलाईन करायचे फरक स्पष्ट करा या पद्धतीने दोघं बाजूला आपल्याला करायचे ओके सविता भूगोलाचा पेपर कसा गेला मग दुपारी घेतलं मी भूगोलाचं लेक् नाईनचं लेक्चर घेतलं मी दुपारी कविता पास होण्यासाठी फक्त चौदा मार्क्स लागतात चाळीस मार्काच्या पेपरला चा दुपारी पेपर होता आता हा मार्च महिना आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट असतो सगळे स्टुडंटसाठी वर्षभरामध्ये आपण काय केलं त्याचं मूल्यमापन या महिन्यामध्ये केलं जातं बघा या ठिकाणी हा आपला क्वेश्चन थ्री मी तुम्हाला दाखवत आहे काही आकृत्या या ठिकाणी दिल्या आहेत बघा आणि त्या आकृत्यांना आपल्याला नावं सांगित द्यायला सांगितलं जातं किंवा आकृत्या काढायला सांगितल्या जातात हाय वेलकम आनंद आनंद न्यू स्टुडंट्स वेलकम जे स्टुडंट्स आहेत त्यांनी आपल्या अभ्यासाकडे लक्ष द्या चॅटकडे लक्ष द्यायचं नाही बघा या ठिकाणी आपल्याला पंधरा मार्कांसाठी पाच प्रश्नांची उत्तरं लिहायची तीन तीन गुणांसाठी ती व्यवस्थित लिहायची हां ॲक्चल क्लिअर दिसत नसेल तर स्क्रीनशॉट काढून घे आपल्या मोबाईलची क्लॅरिटी वाढून बघ थ्री डॉटवर क्लिक करायचं आहे हां या ठिकाणी प्रिंट जरा बारीक आहे त्याच्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल नंतर स्क्रीनशॉट काढल्यानंतर तुम्हाला ते झूम करता येईल हा मराठीचं मी मगाशीच घेतलं मराठी मीडियमवरूनच स्टार्ट केलं मी खूप ब्लर दिसते नेट कमी जास्त होत राहतं त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम येतो कधी कधी आणि हाच व्हिडिओ आपला अपलोड होऊन जाईल आणि त्यानंतर जर नेट फास्ट असलं तर तो, तो क्लिअर दिसेल बघा हे पाच प्रश्न आपण व्यवस्थित सोडवायचेत क्रमांक व्यवस्थित टाकायचेत आणि सविस्तर असं उत्तरं त्यांची लिहा पंधरा मार्कांचा हा प्रश्न आहे यातला एकही प्रश्न आपण मिस करायचा नाही लक्षात घ्या तीन तीन मार्कांसाठी ती आपल्याला एक एक प्रश्न असेल हा सर्व विद्यार्थ्यांना माझी एक विनंती आपल्या व्हिडिओला लाईक करा पोरांनो आणि ज्यांनी कुणी अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करून ठेवा रोज संध्याकाळी आपला टेन्थ क्लासचा लाईव्ह क्लास असतो आणि दुपारी पण असतो तो इतर वर्गांचा असतो दुपारी एक वाजता आणि चार वाजता मी घेते सध्या ओके सानिका लाईक केलं थँक्यू पायलने लाईक केलं छान व्हिडिओ लाईक करायला कंजुशी नका करत चालू आता त्यानंतर मी एक क्वेश्चन दाखवते तुम्हाला पहिला जो काही प्रश्न आहे आपला ऑब्जेक्टिव्ह दहा मार्कांचा पाच मार्कासाठी रिकाम्या जागा आणि पाच मार्कासाठी ब भाग येतो आपल्याला वेलकम ज्यांनी ज्यांनी लाईक केलं त्यांचं स्वागत थँक्यू ओके सगळ्यांना उद्याच्या पेपरसाठी खूप खूप शुभेच्छा माझ्याकडनं थँक्यू म्हणण्यापेक्षा कधी कधी खरोखरच आपल्याला शुभेच्छांची गरज असते आणि या शुभेच्छांचं महत्त्व आपल्यावर जेव्हा संकट येतं ना तेव्हा कळतं आपण ज्यावेळेस आनंदात असतो त्यावेळेस त्याचं महत्त्व राहत नाही कारण की ते को बोर्ड एक्झामचे ते दोन तास ते आपले व्यवस्थित जाणं खूप इम्पॉर्टंट असतं कुणी स्क्वॉड वगैरे त्यावेळेस यायला नको आपल्या प्रश्नपत्रिका सोपी आली पाहिजे सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहिता आली पाहिजेत हे खूप इम्पॉर्टंट असतं कारण की वर्षभरामध्ये जी काही आपण मेहनत घेतलेली असते त्याचं फळ आपल्याला त्या ठिकाणी मिळत असतं बघा आता आपण थोडीशी स्टडी करू मुलांना बघा ही पहिली गाळलेली जागा आहे आपण वाचण्याचा प्रयत्न करा त्याचं उत्तर आहे सी या ठिकाणी मी ओके फिरोज तू पण लाईक केलं छान हा पी डी एफ नसते मुलांना माझ्याकडे त्याच्यामुळे मला देताना येत ती ही दुसरी गाळलेली जागा प्रत्येक चाप्टर वाईज या ठिकाणी रिकाम्या जागा दिलेल्या आहेत त्यातल्याच येतील आपल्याला उद्या पाच गाळलेल्या जागा कोणत्या पण येतील वाचण्याचा प्रयत्न करा अफिफा है का ओके छान वेलकम गुड इवनिंग तनुज बघत आहे दुसऱ्या आणि तिसऱ्या चॅप्टरवरच्या रिकाम्या जागा यातलेच कोणते तरी पाच येतील आपल्याला सर्व वाचून ठेवा सहा वाजता मी टेन्थ स्टँडर्डचं लाईव्ह घेते आणि दुपारी एक वाजता ऑदर क्लास जमलं तर चार वाजता पण घेते जसं टॉपिक असला वेळ असला त्या पद्धतीने सकाळची स्कूल आहे माझी आता त्यानंतर मी दुपारून फ्री असते आणि मग त्यावेळेस माझ्याकडे जशी मागणी येते त्या पद्धतीने मी लाईव्ह येते बघा या प्रश्नांची अंतर पण या ठिकाणी दिलेली आहेत आणि मी टिकमार टिक करून पण दिलेली आहे ओके नारायण लाईक केलं छान हो उद्या पण रोज इलेवनचे पण आहेत आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहेत इलेव्हनचं काय हवं आहे आपल्याला आपली एक्झाम तर झाली असेल ना आता मराठीत घेतले लक्ष मी मी स्टार्टिंगचा व्हिडिओ बघा आपला लाईव्ह क्लास संपल्यानंतर त्यात तुला मराठीचे क्वेश्चन पेपर दिले मी इम्पॉर्टंट ते सॉल्व करा उद्यासाठी ते आपल्याला कामात येईल डायग्राम काढायला येईलच दोन गुणांसाठी एक येईल काल जसा क्वेश्चन पेपर होता आपला तसाच राहील आपण काही प्रश्न सोपे राहतील काही ह्या उघड राहतील सत्तर टक्के क्वेश्चन पेपर ही सोपे काढले जाते सर्व विद्यार्थ्यांसाठी आणि तीस टक्के थोडे हार्ड क्वेश्चन त्यामध्ये टाकले जातात जेणेकरून तुमच्या बुद्धिमत्तेचाही त्या ठिकाणी कस लागतो बघा हे सर्व ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स क्वेश्चन वन आपण ए आणि बी भाग पाहत आहोत या ठिकाणी आता ए भागामधले गाळलेल्या जागा येतील आपल्याला कुठल्याही आणि त्यानंतर बी भागामध्ये आपल्याला पाच प्रश्न विचारले जातील एक एक मार्कासाठी आणि त्यांची उत्तर आपल्याला विचारल्याप्रमाणे लिहायची राहतील ओके चालेल तुम्ही अकरावीला जा हां आता दहावीचे स्टुडंट सगळे अकरावीला जातील नाही का चालेल घेईल हां इलेवनचं मराठी इतिहास भूगोल मी छान घेऊ शकेल హోలే ప్రశ్న ఎయి చర్ వాయి ప్రశ్న దాఖవతే हो उद्या हिस्ट्रीचं घेऊन आपण आता हिस्ट्रीचाच पेपर आहे आपला बरोबर आहे घेऊ आपण उद्या दुपारी किती वाजता घेऊ मला टायमिंग द्या हिस्ट्रीचं एक तासाचं लेक्चर घेते मी दुपारी आणि संध्याकाळी एक वाजेपर्यंत तर मी बेझीस राहील सुपरविजन राहील तुम्ही बेझी राहाल तीनला घेऊ असं चालेल चार वाजता घेऊ आपण फिक्स थोडंसं मी पण दमलेली असेल चार वाजता पण हिस्ट्री घेऊ चार ते पाच एक तासाचं लेक्चर घेऊ पाच ते सहा ब्रेक घेऊ आणि सहा वाजता पुन्हा आपला जो काही कालचा क पेपर असेल त्याचं रिव्हिजन आपण आन्सरशीट घेऊ सगळ्यांनी उद्या चार वाजता लाईव्ह या मग आपण टेन्थ क्लासचं जो काही उद्याचा पेपर असेल त्याची आन्सरशीट आणि हिस्ट्रीचं घेऊ आपण बऱ्याच मुलांना हिस्ट्री आवडत नाही त्यासाठी आपल्याला गरज आहे हिस्ट्रीची रिव्हिजनची बघा आता मी या ठिकाणी आता तुम्हाला काही आय एम पी नोट्स दाखवते चॅप्टर वाईज आता त्यात थोडशा दोघ पेज मी दाखवण्याचा प्रयत्न करते ग्रुप आपण एप्रिल महिन्यात बनू। बघा या ठिकाणी आपले पहिले चॅप्टर सर्व प्रश्नांवर आधारित नोट्स या ठिकाणी आहेत पहिल्या चॅप्टरवर आधारित तुम्हाला जे जे प्रश्न येतात त्यावर आधारित या नोट्स आहेत बघा त्या व्यवस्थित वाचण्याचा प्रयत्न करा सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांसाठी या नोट्स आहेत हा नोट्स आहे त्या ब्रॉड क्वेश्चन इत याच्यात पाच पाच गुणांचे त्या पद्धतीने आपण लिहायचे आहेत आपल्या मित्रांना लिंक शेअर करा हे नोट्स त्यांना पण वाचता येतील मग सेमी इंग्लिश मिडियमची विद्यार्थी लक्षात घ्या बघा अज्ञा स्पष्ट करासाठी येतं दोन दोन गुणांसाठी हे प्रश्न बघा आता एवढं वाचणं सगळं मला शक्य नाही आपण वाचण्याचा प्रयत्न कर दोन दोन गुणांसाठी या संज्ञा आपल्याला या चॅप्टरवर आधारित येऊ शकतात ऑल क्वेश्चन मी आपल्याला या ठिकाणी आय एम पी दाखवते छान अशा नोट्स मी तयार केल्या आहेत आपल्यासाठी त्यांचा वापर करा हा हो, हे सायन्सच चाललंय मग आपलं उद्या सायन्सचाच पेपर आहे आपला उद्या सायन्सचा पेपर आपल्याला सोपा गेला की पुढचे पेपर अजून सोपे आहेत मग इतिहास भूगोल काही फारसा अवघड नाही वीस वीस मार्काचा ऑब्जेक्टिव्ह आहे त्याच्यामध्ये ते आपल्याला कुठूनही मिळून जाईल आपण त्याची रिव्हिजन करून घेऊ दे इतिहासाची आय एम पी मी उद्या तुम्हाला चार वाजता देईल ठाणे मयूर आता सेकंडला पण चाळीसपैकी चाळीस मिळवायचे पूर्ण पेपर कवर झालाच पाहिजे तेव्हा आपले पर्सेंटेज जास्त मिळण्याचे चान्सेस असतात अभिजित याच व्हिडिओमध्ये मी स्टार्टिंगला टाकलेली आहे आणि आपल्या चॅनलची प्रश्नपत्रिका ही प्लेलिस्ट बघ त्यात मराठीमच्या पाच सहा क्वेश्चन पेपर आहेत ओके okay, तू पण चाळीसपैकी चाळीसच्या सोडवला छान माझे स्टुडंट्स आहेतच तेवढे हुशार हो उद्या सुहास हिस्ट्री घेईल मी चार वाजता मराठीत प्रश्नपत्रिका मी आपल्या चॅनलवर अपलोड केली बेटा ती बघ प्रश्नपत्रिका ही प्लेलिस्ट बघ तुला मराठीतल्या प्रश्नपत्रिका मिळतील आन्सरशीट सहित दोन हजार बावीसच्या क्वेश्चन पेपरमधल्याच आहेत त्या आणि आय एम पी आहेत त्यातले बरेचसे क्वेश्चन दररोजच्या पेपरमध्ये येते आपल्या चॅनलवर ज्या काही प्रश्नपत्रिका अपलोड होतात त्यातले खूप सारे प्रश्न हे आपल्या परीक्षेला येतात सर्वच वर्गांचे आणि त्यासाठीच आपले एवढे सबस्क्रायबर वगैरे वाढलेले आहेत विद्यार्थ्यांना खूप ते आवडतायत आणि छान असा अभ्यास होतो आहे मला खूप सारे कमेंट पण येतात त्या संदर्भात आम्हाला हे हवं ते हवं आणि त्या त्या पद्धतीने मी सगळ्यांना देण्याचा प्रयत्न करते पहिली तर बारावीपर्यंतच्या सर्व वि विद्यार्थ्यांसाठी आपलं चॅनल उपयोगी आहे हो हे उद्याच्या पेपरचंच आहे आय एम क नोट्स येत्या प्रत्येक चाप्टर वाईज नोट्स काढलेले आहेत आता हे सेकंड चॅप्टर बघा आपलं बघा आता थोडं फास्ट दाखवते मी आपण नंतर त्याचं स्क्रीनशॉट घ्या किंवा लाईव्ह क्लास संपल्यानंतर झूम करून ते पाहू शकता सातवीचे पण आहेत आपल्या चॅनलवर पहिली ते बारावीपर्यंतचे आहेत मुलांनो तुमचे भाऊ बहिणी कोणी असतील ना त्यांच्यासाठी तुम्ही मोठे आहात म्हणून तुम्ही त्यांना त्या क्वेश्चन पेपरचे व्हिडिओ काढून देत चला आणि त्यांना छान असा सराव करायला लावा तुमच्यापेक्षा ते हुशार होऊन जातील आत्तापासून जर त्यांनी अशा पद्धतीने अभ्यास करायला सुरुवात केली तर प्रश्नपत्रिकांचा शेवटी सराव करणं खूप गरजेचं असतं कारण की प्रश्नांचं पॅटर्न आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं आणि मी स्वतः टीचर असल्यामुळे मला त्या गोष्टी परफेक्ट अशा माहिती आहेत महाराष्ट्र बोर्डच्या नियमानुसारच मी त्या क्वेश्चन पेपर काढलेले आहेत आणि ज्या मला परफेक्ट वाटतात त्याच मी आपल्या चॅनलवर टाकते मराठी प्रश्नपत्रिका टाकलेली आहे आपल्या चॅनलची प्रश्नपत्रिका ही प्लेलिस्ट बघा आणि त्यात इयत्ता दहावी विज्ञान त्यात तुम्हाला मिळेल ती आहेत पाच सहा क्वेश्चन पेपर आहेत उद्या चार वाजता आपण घेऊ सोनल टेनचंच घेऊ आपण उद्या नाईनचं छोटंसं व्हिडिओ बनवेल मी हो चार वाजता तुमचा घेऊन मी माझं नाव शिंदे टीचर शुभदा विद्यालयात टीचर आहे मी पेपर फोडत नाही मी माझ्या शाळेत पेपर झाल्यानंतर त्या दिवशी संध्याकाळी मी तो क्वेश्चन पेपर अपलोड करते नाहीतर सराव पेपरच आपल्या चॅनलवर टाकलेले असतात उद्याचा क्लास चार वाजता आणि सहा वाजता दोन लेक्चर घेऊ आपण उद्या आपल्या चॅनलच्या होम पेजवर जाऊन त्या ठिकाणी बघा होम व्हिडिओ येतं आणि त्याच्या पुढं प्लेलिस्ट नावाचं ऑप्शन येतं ते आपण बघायचं आहे आणि त्यामध्ये टायटल वाचा आणि सायन्सची प्लेलिस्ट बघा प्रश्नपत्रिका या प्लेलिस्टमध्ये सर्व क्वेश्चन पेपर आहेत नाहीतर मग Paint the science. ओके okay. बघा असा एक चार्ट येतो आपल्याला सहा नावं लिहायला बघा यासारख्या आकृत्या काढायला येतात आपल्याला दोन मार्कासाठी यासारख्या सुंदर अशा फिगर आपण काढायच्या तेव्हाच आपल्याला मार्क्स मिळतील

बघा शेवटचा जो काही प्रश्न येतो आपला पाच मार्कासाठी ओके okay. बघा हे पुढचा डायग्राम चाप्टर नंबर थ्री त्यावर आधारित ऑल एक्सरसाईज हॅलो सतीश नवीन स्टुडंटने चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा म्हणजे उद्याचं हिस्ट्रीचं लेक्चर तुम्हाला मिळेल हो उद्याच्या पेपरसाठी नोट्स आहेत आणि उद्या चार वाजता आपण हिस्ट्रीचं लेक्चर घेऊ आणि या पेपरची पण क्वेश्चन पेपर आपण दाखवणार आहोत सहित ओके फिरोज थँक्यू मराठी से टाकले मी आपल्या चॅनेलवर आपल्या चा पेज पेजवर जाऊन बघा तो व्हिडिओ बघा ही एक आकृती आपल्याला आकृती दिली जाईल आणि तिला फक्त नावं द्यायला सांगितली जातील दोन गुणांसाठी डायग्राम काढायची प्रॅक्टिस करा व्यवस्थित आपल्या पाठ्यपुस्तकातले सगळे डायग्राम बघून ठेवा बघा ही पुढची आपण यापूर्वी ज्या क्वेश्चन पेपर बघितले आहेत ही एक आपली फेमस डायग्राम बऱ्याच वेळा गेले गेली परी ही नावं आपण पेनाने दिली तरी चालेल ही एक आकृती एवढी मोठी आकृती आपल्याला येणार नाही उद्यासाठी शॉर्टच टाकतील ते आय एम पी डायग्राम मी तुम्हाला दाखवते यातलेच एखादे येईल आपल्याला उद्या बघून ठेवा सगळे नाही आकृती पेन्सिलीने काढायची नाव फक्त पेनाने दिली तर चालतील आणि आकृती छान काढली पाहिजे तुमची आकृती जर छान असेल तर पैकीच्या पैकी मार्क्स मिळतील नाही तर आपले मार्क्स जाऊ शकतात आणि आकृती शेवटी काढायची जागा सोडून द्यायची त्या प्रश्नाला मध्येच आकृती काढण्यामध्ये अर्धा तास वेळ घालवत बसायचा नाही लास्टला तुम्ही आकृती काढा हो तृप्ती उद्याचा पेपर आहे हा त्याच्या आय एम पी मी तुम्हाला दाखवते पूर्ण चॅप्टरवर आधारित नोट्स या ठिकाणी मी तयार केले आहेत आपल्यासाठी बघा जरा त्या आन्सरचे पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत मी ते बघा हो यातलंच येईल राज उद्याच्या पेपरला मराठी मीडियमचे आन्सर प्रश्नपत्रिका या प्लेलिस्टमध्ये आहेत उद्याचा पेपर कालपेक्षा सोफा राहणार आहे डोंट वरी माझी स्कूल महाराष्ट्रातच आहे कालचा जरा अवघड होता उद्याच सोपं राहणार आहे पेपर फर्स्ट अवघड जातो मुलांना सेकंड चांगला आहे आपला सिलेबसच चांगला आहे दिलेल्या नोट्स व्यवस्थित वाचून जा आपल्याला पेपर चांगला जाईल बघा आहे आपल्या पेपरचं चौथं चॅप्टर एक आकृती काढायला येईल आपल्याला उद्या आणि एक आकृतीला नावं द्यायला येतील पाच गाळलेल्या जागा असतील आला तर एक उतारा येईल आणि त्यावर आधारित प्रश्न त्यानंतर पाच एका वाक्यात प्रश्न येतील वेगवेगळ्या वेग टाईपचे एक एक मार्कासाठी प्रश्न पहिल्या बे भागामध्ये सर्व प्रश्न काळजीपूर्वक सोडवा शॉर्ट नोट्ससाठी तीन शॉर्ट नोट्स येतील तुम्हाला दोन दोन गुणांसाठी तिसऱ्या प्रश्नामध्ये येतात त्या पंधरा मार्काचा जो काही प्रश्न असतो आपला

आता कोणत्या धड्याला किती मार्क्स आहे त्याचा विचार नाही करायचा आपण आपल्याकडे जे आहे ते फक्त वाचून ठेवायचं लास्ट रिव्हिजन द्यायची आपल्याला आतापर्यंत आपण जो काही अभ्यास केला आहे तो सर्व वाचला गेला पाहिजे धावतं असं वाचन करायचं त्याचं आणि मग पेपरला जायचं आन्सर द फॉलोईंग पाचव्या प्रश्नामध्ये विचारले जाणारे प्रश्न बघा ही एक डायग्राम क्वेश्चन पेपर मध्ये आपण पाहिली बघा हिला Chapter number five. बघा ही एक डायग्राम आहे या ठिकाणी संज्ञा so, स्पष्ट करायसाठी येतं हे दोन दोन गुणांसाठी सायंटिफिक रिझन चार मार्कासाठी येतं बघा आपल्याला या पद्धतीने त्याचं उत्तर लिहायचं असतं बघा आपल्या तीन गुणांसाठी जो काही चार्ट येतो रिकाम्या जागा भरण्यासाठी या पद्धतीचा येऊ शकतो त्यानंतर ही डायग्राम काढायची आणि नावं द्यायची जेलीफिश बघा या ठिकाणी सगळे आय एम पी डायग्राम मी एकदा दाखवते तुम्हाला व्यवस्थित बघा हे तीन तीन गुणांसाठी तुमचे चार्ट यातला एखादा येऊ शकतो कम्प्लीट द चार्ट आय एम पी चार्ट येते दोघं व्यवस्थित वाचून ठेवा स्क्रीनशॉट घ्यायचा त्यानंतर आता आय एम पी डायग्राम ही पहिली ही दुसरी तिची नाव लक्षात घ्या हो संपूर्ण प्रकरणावर आधारित डायग्राम या ठिकाणी मी केलेले आहेत यातलेच एखादे येईल उद्या दोन प्रश्न असतील आपल्याला असे एक तर डायग्राम दिलेली असेल त्यांनी आणि आपल्याला फक्त नावं विचारले जातील नाही तर डायग्राम काढा म्हणून येईल त्या ठिकाणी आपल्याला डायग्राम पण काढायची असेल आणि नावं पण द्यायची असतील आपण यांचे स्क्रीनशॉट घेऊन ठेवा पुन्हा एकदा दाखवते मी ही, ही, ही पहिली ही दुसरी ही तिसरी चौथी ही बटरफ्लायची पाचवी आकृती

त्यानंतर सेवंथ चॅप्टर त्याच्यावरची एक्झरसाइज अकरा आकृत्या मी आपल्याला दाखवलेल्या आहेत त्यापैकी एखादी उद्याच्या पेपरमध्ये नक्की येईल बघू आपण उद्या त्यानंतर पहिला प्रश्न आपण कंप्लीट केलेला आहे आणि इतर प्रश्नांसाठी आपण एक ठिकाणी नोट्स अभ्यासलेले आहेत क्वेश्चन पेपर आपण बघितली आहे मराठी मिडियम इंग्लिश मिडियम दोघांची ओके okay, अशा पद्धतीने आपण ऑल चॅप्टरवर आधारित आय एम पी क्वेश्चन्स या ठिकाणी अभ्यासलेले आहेत उद्याच्या पेपरसाठी आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा छान असा अभ्यास करा आणि उद्या चार वाजता आपण लाईव्ह लेक्चर घेऊ आणि त्यामध्ये आपल्याला हा पेपर कसा गेला तेही बघू आणि हिस्ट्रीचा पण आपण अभ्यास करू हिस्ट्रीच्याही आपण छान अशा नोट्स बघू ओके बाय ऑल दी बेस्ट okay. नवीन स स्टुडंट्स अजूनही आपण चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा प्लीज व्हिडिओला लाईक करा दररोज संध्याकाळी सहा वाजता आपलं लाईव्ह लेक्चर असतं आणि त्याचबरोबर दुपारी एक वाजता चार वाजता वेगवेगळ्या वर्गांचे असतात ओके बाय